blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gon' feed them. If you're coming for me, be ready for a demon. I got eyes in the back of my head, I'm seeing. Take me for granted and you know I'm leaving. I'ma take what's mine with the webs I'm weaving. I could take this crowd from seeing to believing. Got a taste for blood and my tongue keeps bleeding from the words I spit, so sharp, so freezing. So cold, behold, frostbite they feeling. I could tear you apart or I could go heal them. Don't believe in fake, don't believe in ceilings. I just need a taste and my mind starts feeling. I don't pace myself, I grind on kneeling. Got lust for change, I just love the feeling. I ain't gonna give up. Got too little time, I'ma live up. Head down, push forward through the tough times. Cause I need. आता वाजलेत पहाटेचे 4 आणि मी सोलापूर जंक्शनवर आहे. रेल्वे 4:30 ला पोहोचणार होती पण अर्धा तासा पहिलेच पोहोचली आहे. इथं 4 वाजायची जी काही प्रचंड थंडी आहे ना, ती डेंजर आहे एकदम. आणि आता मी पोहोचल्यानंतर मी जंक्शनच्या बाहेर चाललो आहे आणि बघूयात आता तिथं फ्रेश वगैरे होऊयात आणि पुढं तुळजापूरसाठी आपण बस शोधूयात. तर चला जाऊयात. मित्रांनो, तुळजापूरला गेल्यावर मुळे पाहूनच्या आजचा चहा नक्की घ्या. साधारणतः 4:30 वाजेच्या आसपास मी सोलापूरच्या बसस्टँडवरून निघालो तुळजापूरकडे येण्यासाठी. तुळजापूरला पोहोचल्यानंतर साधारण मला तुळजापूरला पोहोचण्यासाठी टाईम झाला होता तरी 6 वाजले होते. त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर फ्रेश झालो, चहा घेतला आणि सरळ देवीच्या मंदिराकडे निघालो. मंदिराकडे आल्यानंतर कळलं की इथे एंट्री पास घ्यावा लागतो जो की इथं फ्री आहे. तो मी एंट्री पास घेतला आणि साधारणतः 3 ते 3:30 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर माझं देवीचं दर्शन झालं. देवीचं दर्शन झाल्या अगोदर मी ज्यावेळेस लाईनीत उभं होतो मित्रांनो,
छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही घोषणा कीर्तन भजन वेगळ्या प्रकारचे भारुड एवढं सुंदर पद्धतीने लोक म्हणत म्हणत त्या लाईनीमध्ये पुढं सरकत होते. खूप एकदम अशी अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये आली होती आणि खूप भारी वाटलं. एकदम फ्री वाटतं आहे आता, एकदम असं एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये आलेली आहे. तिथून बाहेर आल्यानंतर मला मी गुगल मॅपवर वगैरे बघितलं आजूबाजूला काही आहे का जागा, तर मी आत्ता सध्या घाटशीळ ही जागा आहे. मंदिरापासून मोजून फक्त 10 ते 15 मिनटं पायी तुम्ही चालून येऊ शकता. ही जागा खूप छान आहे, याचा सिनेमॅटिक व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तुम्ही नक्की ह्या प्लेसला व्हिजिट कराच, म्हणजे एकदम तुम्हाला एक वेगळीच मजा येणार आहे. तर तुम्ही या प्लेसला व्हिजिट करा, तोपर्यंत तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक व्हिडिओ. हा, आणि we'll be right back.